पहिल्यांदा तर मी या सहाही जिल्हा परिषदेतल्या जनतेचे आभार मानतो की पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांनी निवडून दिलं। आणि आपण जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये ही स्थानिक निवडणूक असल्यामुळे आणि बाय इलेक्शन असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतला होता की आमचं स्थानिक नेतृत्व ते लढेल, मी असेल, सुधीरभाऊ असतील, चंद्रकांत दादा असतील, आम्ही कोणीही प्रचाराला गेलो नाही, तरी जनतेने सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षालाच निवडून दिलेला आहे। आपण जर एकूण याची फोड केली तर साधारण 225 जागांपैकी 55 जागा म्हणजे 25% जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत, 25% जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत, आणि तीन पक्ष एकत्रित असून देखील उरलेल्या 50% ते तीन पक्ष अडकलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे, दुर्दैवाने तो शिवसेना पक्ष हा चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे, भाजप पहिल्या क्रमांकाचा आहे आणि शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे। म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षावरच जनतेनं विश्वास या ठिकाणी दाखवला आहे। नागपूरच्या संदर्भात हे खरं आहे की तिथे आमच्या 4 जागा होत्या, त्याच्याऐवजी 3 आल्या, 2 जागा आमच्या थोड्या मतांनी पडल्या, पण त्याचवेळी जिल्हा परिषदेत 1 जागा जरी कमी झाली असली तरी पंचायत समितीत 4 जागा आमच्या वाढल्या आहेत, त्यामुळे नागपूरच्याही जनतेने भारतीय जनता पक्षालाच जास्त जागा त्या ठिकाणी पूर्वीपेक्षा दिलेल्या आहेत। मला असं वाटतं एकूण जर आपण या निवडणुकीकडे बघितलं तर निश्चितपणे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची स्पेस वाढते आहे आणि या तीन पक्षांची स्पेस कमी होते आहे आणि त्यातल्या त्यात शिवसेना अधिक खाली जाते आहे हे या निर्णयातनं स्पष्ट होत आहे। देवेंद्रजी, आज राज्य मंत्रिमंडळानं लखीमपूर प्रश्नी खेद व्यक्त केलेला आहे आणि पुन्हा निशल भैया आदरांजली देखील वाहिली आहे, जे बळी गेले त्या 11 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली। पहिली गोष्ट तर अशी आहे की या ठिकाणी हा खेद वगैरे व्यक्त करणं ते ठीक आहे, पण त्यासोबत शेतकऱ्यांचा विचार जर केला असता आणि महाराष्ट्रातला जो विशेषतः पावसामुळे, अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे रोज जो शेतकरी आक्रोशात आहे त्याचा अधिक विचार जर या सरकारने आणि या मंत्रिमंडळाने केला असता तर आपण असं म्हणू शकलो असतो की शेतकऱ्यांची कैवारी आहेत, पण त्याच्या संदर्भात कुठलाही ठोस विचार न करता अशा प्रकारचा प्रस्ताव पास करणं म्हणजे केवळ अवसरवादिता आहे, हे अक्षरशः नरकाश्रू आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की यात केवळ राजकीय याचा वास हा आपल्याला स्पष्टपणे येतोय। शरद पवार यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये फक्त आढावा घेतला गेला, ठोस असा निर्णय का घेतला गेला नाही असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही जे अल्टिमेटम दिले तुमच्या पूर्ण तर भाजपची भूमिका काय असेल? दसऱ्यापूर्वी जर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल, आणि म्हणून मी पुन्हा एकदा या तीन पक्षाच्या सरकारला सांगतो लखीमपूर खिरीमध्ये काय झालं, त्याच्या संदर्भात काय व्हायचं आहे ते सगळं तिथलं सरकार निश्चितपणे करेल, दोषींवर कारवाई करेल, घटना दुर्दैवी आहे, पण इथे लक्ष द्या ना, इथे रोज शेतकरी मरत आहेत, त्याच्या संदर्भात मात्र एक शब्द चकार शब्द बोलायला तयार नाही आहेत। लखीमपूर खिरीवर बोलणारे पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात जात नाहीत आणि शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलाय अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते। शरद पवार यांनी त्याला जालियनबाग हत्याकांडाशी जोडलेले आहे, त्याची तुलना केली आहे लखीमपूरमध्ये। असं आहे की प्रत्येकाला आपापल्या राजकीय त्या ठिकाणी कशी त्याच्यावर एक पोळी भाजून घेता येईल असा सगळे वेगवेगळे पक्ष त्याचा प्रयत्न करतायत। दुर्दैवी घटनेपेक्षा त्याचं राजकारण हे अधिक दुर्दैवी आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं राजकारण करून काहीही होणार नाही। त्यांनी कुठलाही मला असं वाटतं की फायदा त्यांना मिळेल असं जर वाटत असेल तर अशा घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला तरी तो मिळत नसतो। आज 2 दिवसापूर्वी जी कारवाई केली होती त्या कारवाईवर राष्ट्रवादीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले, भाजपचे 2 कार्यकर्ते भानुशाली आणि गोसावी तिथे उपस्थित होते असा आरोप नवाब मलिकांनी केला, त्यावर तुमचं उत्तर काय? त्यांचं असं म्हणे की तुमच्यासोबत फोटो आहेत, अनेकांसोबत फोटो आहेत। नवाब मलिकांच्या पोटात एनसीबी म्हटल्यावर का दुखतं हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी ते बोलतच राहतील।
प्रश्न एवढाच आहे, ड्रग्ज होते की नाही, ड्रग्जची पार्टी होती की नाही या संदर्भात बोलायच्या ऐवजी हा होता का तो होता, पण त्यांचं दुखणं वेगळं आहे आणि तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला काही त्यांच्या दुखण्यावरची खपली काढायची नाही. जिल्हा परिषद निवडणुका ही जी संपूर्ण पार्टी आहे, हे सगळं सगळं एनसीबीची कारवाई आहे, हा सगळा बनाव आहे, हे सगळं रचलेलं कांड आहे आणि याच्यामुळे हे असं प्रत्यक्षातून सिद्ध झालंच नाही आणि महाराष्ट्राला असं असं त्यांनी कुठला पुरावा दिला आहे का? मी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो, एनसीबीच्या संदर्भात त्यांच्या पोटात का दुखतं हे मी याकरता सांगत नाही की त्यांच्या जखमेवरची खपली मला काढायची नाही. शाहरुख खानला बदनाम करण्यासाठी आणि बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीची मोहीम राबवली जाते असंही त्यांचं. आता मी त्याच्यावर जे बोलायचं बोललो एवढं काही महत्वाचे थोडी जाते. सर, जिल्हा परिषद निवडणुकांबाबतीत तुम्ही जर एकंदरीत निवडणुका बघितल्या तर तीन पक्षांचा अंतर्गत वाद प्रत्येक ठिकाणी बाहेर आलेला दिसतोय आणि सर्वात जास्त नुकसान जसं तुम्ही आता बोलला की तुमच्या जुन्या मित्राला होतंय, शिवसेनेला मोठं नुकसान अनेक जागी बघावं लागले, या सगळे कसं बघता राष्ट्रातील चांगला फायदा? भारतीय जनता पक्षाची स्पेस वाढते आहे, आम्ही उरलेली सगळी स्पेस व्यक्त करतो आणि मला विश्वास आहे की आम्ही ती स्पेस वाढवतच जाणार आहोत. आम्ही ग्रामपंचायतमध्ये वाढवली, आम्ही जिल्हा परिषदेत वाढवली, आम्ही ती स्पेस वाढवतच जाणार आहोत. पण शिवसेनेच्या जीवावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेनेची स्पेस खात जाणार आहे, त्यामुळे शेवटी कोण रसातळाला चाललं आहे हे या निवडणुकीत स्पष्ट होत आहे. पण त्याचा विचार त्यांनी करायचा आहे, तो त्यांचा पक्ष आहे.